आपण ही समस्या नाही, गाईला आपण माता मानतो, तिच्यावर आपली श्रद्धा आहे, मात्र आपल्या घरात आपण तिला स्थान देत नाही ही खरी खंत आहे, ही समस्या आहे, अशी शोकांतिका सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलेली आहे. आज केवळ 45,000 गाई शिल्लक आहेत आणि आपली लोकसंख्या कोटींच्या घरात असूनही आपण गाईंचं पालन करू शकत नाही असं देखील ते म्हणाले. आपल्या इथं गाईला कधी दूध देते म्हणून मानलं जात नाही, तर गाय ही शेतीसाठी फायदेशीर आहे म्हणून शेतीसाठी वापरली जाते, मात्र आज शेतीत गाईचा उपयोग कमी झाल्यानं शेतीवर कीटकनाशके पसरलेली आहेत आणि शेती ऑर्गॅनिक बनत चाललेली आहे. आज सर्वात जास्त हिंदूच गाय कापायला कत्तलखान्यात पाठवतात, तर हे करणारे ठेकेदारही हिंदूच आहेत अशी टीका देखील त्यांनी केली आहे. प्रत्येक घर हे गोपालक झालं पाहिजे आणि गाईचं संरक्षण झालं पाहिजे असं आवाहन मोहन भागवत यांनी केलेलं आहे. 45,000 गोवंश बचाया, लेकिन अब उसको पालना कैसे, ये समस्या है. उनको खाने पीने को नहीं मिल रहा है. अब समस्या जो है, समस्या ये नहीं है कि गाय कटती है, समस्या ये है कि गौ माता के श्रद्धा की परंपरा बताने वाले देश में लोग अपने घर में गाय को रखने के लिए तैयार नहीं है. इसलिए गाय हर प्रांत से भेजी जाती है, गाय बचाई जाती है कटने से, तो उनको रखने वाला मिलता नहीं.